नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये आता कॉम्पिटिशन वाढणार आहे, कारण राज्यसेवेसाठी नवीन 33,000 अर्ज अजून दाखल झालेले आहे. हे नवीन अर्ज का बरं दाखल झालेले आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, कारण बरेचसे विद्यार्थ्यांना जे आहे MPSC ने जी की मुदत वाढ दिली होती त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे, आणि मुदत वाढीमुळे ही नव्याने जे आहे 33,000 अर्ज नवीन आलेले आहे. आणि याला महत्त्वाचं म्हणजे कमाल संधीच्या मर्यादेमुळे काही उमेदवारांना राज्यसेवेचा अर्ज भरता आला नव्हता, आणि त्याच्यामुळं आयोगानं काय केलेलं आहे, कमाल संधीची जी नियम आहे तो रद्द केला आणि राज्यसेवेच्या अर्जासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय आयोगाने स्वतःहून घेतला. या कालावधीत जी आहे सुमारे 33,000 अर्ज दाखल झालेले आहेत. तर 33,000 नवीन अर्ज दाखल झालेले आहेत, त्याच्यामुळे आता कॉम्पिटिशन नक्कीच वाढणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी एकूण 1,93,000 उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र कमाल संधीच्या मर्यादेचा नियम रद्द केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यासाठी MPSC ने दिलेल्या मुदतवाढीच्या काळात सुमारे 33,000 अर्जांची भर पडली. UPSC च्या धर्तीवर MPSC ने जी आहे कमाल संधीची मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी लागू होता. त्यानुसार MPSC ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठीची अर्ज नोंदणी 12 ते 1 जूनपर्यंत जी आहे मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करून प्रवासासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू केला. त्याच्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी काही उमेदवारांनी जे अर्ज ज्यांना सादर करता आला नव्हता त्यांना जी आहे 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. याचा मी तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा दिलं होतं मुदत वाढलेली आहे म्हणून. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा परीक्षा 2022 साठी दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या आता 1,93,000 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. तर कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता, याच्यावरती तुम्हाला समजून जातं की किती कॉम्पिटिशन आहे. 1,93,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जी आहे MPSC ने दिलेली आहे. त्यापैकी केवळ 33,000 अर्ज केवळ मुदत वाढीच्या काळात भरण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे कमाल संधीची मर्यादेचा नियम रद्द केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ 33,000 उमेदवारांना झाल्याचं दिसून आलेलं आहे. तर मित्रांनो, इतके जे आहे याच्यामध्ये अर्ज आलेले आहे म्हणजे नक्कीच कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि कट ऑफसुद्धा वाढेलच, आणि तुम्हाला जे आहे अभ्याससुद्धा आता जास्त करावा लागेल पूर्वपरीक्षा पास करायसाठी. तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.